सोलापुरात घरगुती गणपती समोर साकारा धर्मवीर आनंद दिघेंचं आनंदाश्रम ही नाविन्यपूर्ण कलाकृती पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे. सोलापुरातील होटगी रोड रामलाल नगर मधील सूरज भांड यांनी आपल्या घरगुती गणपती समोर धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रम मठाचा देखावा सादर केलाय. तब्बल 4 ते 5 दिवस मेहनत घेऊन आरबी फ्रेंड सर्कलने हा देखावा तयार केलाय. यामध्ये दिघे साहेबांची आरमार गाडी, भवानी मंदिर, मठ, स्मृती स्थळ, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचाही समावेश आहे. सोलापुरात सध्या सूरज भांड आणि त्यांच्या मित्रपरिवाराने मिळून केलेल्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि दररोज ही नाविन्यपूर्ण कलाकृती पाहण्यासाठी सोलापुरातील गणेश भक्त सूरज भांड यांच्या घरी भेट देत आहेत. गणपतीच्या आरासाच्या देखाव्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आनंद आश्रम आज इथं देखावा म्हणून केलेला आहे. खरोखरच इतका सुंदर देखावा इथं सादर करत असताना साक्षात आपण ठाण्यात जाऊन आनंद आश्रम बघतोय का काय ही प्रचिती येते. धर्मवीर दिघे साहेबांचं संपूर्ण महाराष्ट्रात असलेलं काम कशा पद्धतीनं न्याय देण्याचं होतं हे आजच्या या ह्याच्यातून कळतंय. दिघे साहेबांनी जे लोकांसाठी केलंय ते साक्षात पूर्ण त्यांची पूर्ण जी काय परिस्थिती असेल, त्यांनी वापरलेली गाडी असेल, त्यांनी जसे भवानीचे भक्त होते, आश्रमात ज्या ज्या वस्तू आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा कशा पद्धतीने तिथं फोटो आहे आणि आपले हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबांचा त्यांना कसा आशीर्वाद होता हे सगळं दाखवण्याचं चित्र सौरव भांड आणि आरबी फ्रेंड सर्कल कडून जे केलेलं आहे खरंच खूप कौतुक वाटत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.